बियॉन्ड अवर कंट्रोल, आम्ही काही करू शकत नाही. भयंकरच प्रॉब्लेम होते, लोक औषधाविना मरतील अशी स्थिती येईल. एका वेळी दुकानासमोर दोनच लोकांनी उभं राहायचं, तीनच लोकांनी उभं राहायचं, एक मीटरचं डिस्टन्स ठेवून दुकानात, एकदम गर्दी करायची नाही, मार्केटमध्ये करायची नाही, अशा प्रकारचे डिसिप्लिन. आणि या डिसिप्लिन करता लोकांमधून काही व्हॉलेंटियर्स जे या बाबतीत सेवा देऊ इच्छितात, स्वयंसेवी संस्था, NGOs, त्यांचा उपयोग करता आला तर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे काही लोक स्पॉन्टेनियस काम करायला तयार आहे. पण कालच माझ्याकडे आम्ही एक यंत्रणा तयार केली की RSS आणि BJP असं करून आमच्याकडे स्ट्रॉंग वर्कर फोर्स असल्यामुळे 10,000-12,000-15,000 कार्यकर्ते अर्ध्या रात्रीत काही काम करायला तयार होतील असे आहेत. आम्ही त्याला प्रभाग वाईज, वॉर्ड वाईज डिवाईड करून लोकांना मदत करायची एक योजना तयार केली आहे. तर विविध संघटनांच्या मदतीने आपण हे करू शकतो. एक महत्त्वाचं याच्यातलं गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी ज्यांना कोविड झालेला आहे किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यावर मात करण्याकरता आहे. पण हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, जसं सॅनिटायझरचा उपयोग करणं, एक मीटरचा डिस्टन्स मेंटेन करणं, मास्क मॅन्डेटरी करणं, याच्या बाबतीमध्ये देखील अजून अवेअरनेस निर्माण करण्याची गरज आहे. आणि सरकारमधून कितीही तुम्ही मॅन्डेटरी केलं तरी पब्लिकमधून प्रबोधनातून हा करणं, याच्याकरता मीडियाचा उपयोग करणं, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा, सोशल मीडियाचा मोठा उपयोग होऊ शकतो की तुम्ही तुमच्या सोशल मीडियामध्ये जो ग्रुप आहे त्या सगळ्यांना जर आव्हान केलं तर याच्यातून एक अवेअरनेस तयार करण्यामध्ये मदत होईल. कारण ज्या प्रकारे अवेअरनेस उभा करायचा आहे त्याच्यात आपण जरी प्रयत्न करत असलो तरी पब्लिकमध्ये त्याचा जो परिणाम आहे याच्यात अजून बऱ्याच गोष्टी साधण्याची गरज आहे, त्याच्यात पुष्कळ कमी आहे. आणि त्यामुळे प्रत्यक्ष कृतीतून आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये ड्रायव्हर येतो, काम करणारे लोक येतात, त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांना सांगणं समजवून, किंवा एखाद्या ठिकाणी आपल्या संबंधातल्या लोकांना, आपल्या काही स्वतः डॉक्टर आहेत, कानिटकर आहेत, अशासारख्या माणसांनी जर काही लोकांना सोशल मीडियातून आव्हान केलं की तुम्ही या गोष्टी कमीत कमी करा, तर याच्यातून लोकांच्या या बिहेवियरमध्ये काही चेंज येऊ शकेल. एकंदरीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की निगेटिव्हिटी खूप आहे, फ्रस्ट्रेशन आहे, भीती आहे. एकीकडे काही लोक निग्लिजंट आहेत, काही लोकांमध्ये भीती आणि खूप हे आहे. आणि जे डायबिटीज आहे, हार्ट पेशंट आहेत, त्यांच्यातही फार भीती आहे ज्यांना कोविड झालेला आहे. जे एज ग्रुप जास्त आहे त्याच्यातही अडचण आहे. त्यामुळे मॉरल टिकवणं आणि आत्मविश्वासाने, म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि आत्मविश्वासाने याचा प्रतिकार कसा करता येईल, याचं मॉरल टिकवणं हेही आवश्यक आहे. आणि त्याकरता जे समाजातले असे लोक आहेत त्यांनी जर लोकांना आव्हान केलं सोशल मीडियातून, तर यातून हे मॉरल टिकवणं खूप आवश्यक आहे. कारण हे आता हळूहळू खूपच डायल्यूट होत चाललं, म्हणजे आता समाप्त होत चाललेलं आहे. कारण मी आता नागपुरात जाऊ आणि ग्रासरूटवर रोज या गोष्टीची माहिती घेतो आहे, त्यामुळे दिवसेंदिवस मॉरल डाऊन होत आहे. आणि म्हणून आता याच्यातून अजून एक प्रॉब्लेम झाला आहे की डॉक्टर जे आहेत ते कंटाळले आहेत. काही डॉक्टरांनी, हॉस्पिटलवाल्यांनी मला मेसेज करून झाला की आता बियॉन्ड अवर कंट्रोल, आम्ही काही करू शकत नाही, अशा प्रकारचे मेसेज पाठवले आहेत. पण ही वॉर आहे आणि वॉरमध्ये आपली आर्थिक लढाई तर आहेच चालू, पण ही जी कोविडची लढाई आहे ही जिंकायची असेल तर याच्यात शेवटपर्यंत पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स टिकवावं लागेल. त्या नाहीतर आपण मधूच जर आपण हात खाली करून दिले, हार स्वीकारली, तर अजून जास्त प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे याच्यामध्ये सुमोटो प्रत्येकाला काय करता येईल, काय करताना याच्या अभिनव कल्पना जर या आपल्यासारख्या जागृत लोकांनी सोशल मीडियाच्याद्वारे जर आव्हान केलं तर आता याचा उपयोग करून आलं कधी. कारण यावेळी आपण घराच्या बाहेर पडणं आपण सगळ्यांनी पण योग्य नाही आहे. त्यामुळे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्राचा उपयोग, नंतर शिक्षक, नंतर याच्यामध्ये एक अजून एक प्रॉब्लेम आला आहे की जे रिटायर्ड लोक आहेत त्यांची आम्ही नोंदणी केलेली आहे डॉक्टरांची. तर एक अजून एक चांगला मुद्दा मला काल लक्षात आला की MBBSमध्ये जे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, फायनल MBBS पर विद्यार्थी आहेत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि MBBSवाले, नियम आपले वेगळे, पण त्यांना मेडिकलचं पुष्कळ माहिती आहे. म्हणजे MBBS फायनलच्या परीक्षेमध्ये काल आम्ही 300-400 मुलं काढलेत. कारण काय की डॉक्टरच नाही आहे आणि बेड वाढवायचे असतील तर तिथे नर्सेस नाही, डॉक्टर नाही. तर आम्ही कॉर्पोरेशनकडनं त्यांना मानधन देऊन
त्या लोकांना कमीत कमी फायनल जे ट्रीटमेंट आहे ते नाही करणार कदाचित, ती डॉक्टर करतील, पण इतर प्रिलिमिनरी ट्रीटमेंट त्यांच्याकडनं करून घेतली तर हा भार कमी होऊ शकतो. एकंदरीत काही राज्यातल्या काही भागातली स्थिती गंभीर आहे. आणि दुसरा मला डाऊट वाटतो की काही ठिकाणी ही स्थिती आता गंभीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे आज जे महाराष्ट्रात आहे तेच पुन्हा 15 दिवसांनी इतर राज्यात होण्याची शक्यता असं मला दिसतं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे काही प्रॉब्लेम हा केवळ एका राज्यापुरता काही जिल्ह्यापुरता राहणार नाही, हा देशव्यापी प्रॉब्लेम होईल. त्यामुळे हे जनआंदोलन करून आपण याला प्रतिकार कसा करायचा याच्याकरता सुमोटो इनिशिएटिव्हने आपल्याला काय काय करता येईल याच्या बाबतीत एक क्रिस्टल क्लिअर त्याच्यामध्ये क्लॅरिटीवनी आपण प्रत्येकाला काही ना काही जर मोटिवेट करू शकलो तर आपण ही समस्या आणि याचा सामना करण्यामध्ये उपयोगी ठरू शकतो. काही गोष्टी सरकारी लेवलवर आहेत, त्यात मांडेसाहेबांना माझी विनंती आहे की आता कालच मी सोमाण्यांशी बोललो जे फूड अँड ड्रग्सचे कंट्रोलर आहेत, तर ते या बाबतीत काही मार्ग शासकीय स्तरावर काही निर्णय करण्याची गरज आहे. दुसरं, काल मला उद्धव ठाकरेंशी पण बोलणं झालं फोनवर, तर मी त्यांना म्हटलं की सिरम इन्स्टिट्यूट जे आहे पुण्यात त्याच्यामध्ये त्यांनी डे अँड नाईट प्रोडक्शन वाढवून तुम्हाला काही ॲडिशनल ते देऊ शकतात का, आणि त्याच्याकरता भारत सरकारची परवानगी तुम्ही अप्लाय करा, मी दिल्लीत बोलतो. कारण कसं आहे की आता हेही मीडियावर यायला लागलं की आता याची जी इन्स्टिट्यूटकडनं आपण जे वॅक्सिन तयार केलं ते संपलं आहे. बरं, यंत्रणा अशी असते की बोर्ड लावून देते आता येऊ नका, संपलं आहे सगळं, त्याच्यामुळे लोक अजून घाबरतात, त्याच्यातून अजून टेम्पटेशन होतं आता काय करायचं, आता आपल्याला मळमळण्याशिवाय काही अशी स्थिती येते आहे. तर त्या लोकांनी आपले बोर्ड लावून दिले. एका ठिकाणी टेस्टिंग सुरू होतं, त्यांनी सांगितलं कॅपेजात त्यांनी दरवाजा बंद करून टाकला, आता टेस्टिंग नाही उद्या या, लोक टेस्टिंग करायलाही तयार नाही. त्याच्यामुळे याच्यातून पब्लिकमध्ये जे ग्रासरूटवर जे प्रॉब्लेम आहे त्या टेस्टिंगचे सेंटर्स वाढवले पाहिजे. हे जे रिटायर्ड लोक आहेत, जे नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, हे आपल्या आपली काळजी घेऊन हे काही टेस्टिंगचे सेंटर सुरू करू शकतात का, की याची संख्या वाढवणं, कारण संख्या खूप जास्त असल्यामुळे याला सगळ्याला डिमांड असल्यामुळे आणि सरकारी यंत्रणा प्रायव्हेट यंत्रणा कमी पडल्यामुळे यात काय आपल्याला करता येईल, NGOsकडनं काही लोकांना करता येईल का, हे काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. पण त्याची काळजी घेऊन रिटायर्ड डॉक्टरांना, रिटायर्ड लोकांना, किंवा जे आता स्टुडंट आहेत जे शिकून राहिले आहेत त्यांना 2 वर्ष 2 वर्षाचा अनुभव आहे त्यांचा उपयोग करून तात्पुरते नियम शिथिल करून यातून काही करता येईल का, याचा मार्ग शोधला कारण हे बियॉन्ड कंट्रोल होत आहे. आणि पुणे मुंबई आणि नागपूर इथली स्थिती सगळ्यात जास्त असल्यामुळे हे मी ग्रासरूटवर ज्या गोष्टी बघितल्या त्या मला आपल्याला सांगायच्या होत्या. आणि याच्यानंतर काय करता येईल ते बघितलं पाहिजे. हे व्हेंटिलेटरचं मांडेसाहेब आपण बऱ्याच लोकांना स्टार्टअपला अप्रुवल दिलं होतं, तर त्याच्यातले स्वस्तातले व्हेंटिलेटर आता काही लोक डोनेट करायला तयार आहे, काही 10, 20, 25, 50, तर हे पटापट त्याच्या डिलिव्हऱ्या विमानातून आणून इकडे मिळाल्या. आणि हे जर झालं तर याच्यातूनही गेल, काल मला खूप वाईट वाटलं की व्हेंटिलेटरच्या अभावी 2-3 लोकांचा मृत्यू झाला. तर आता हे याच्यात नियम आहेत सरकारचे, पण शेवटी आता आपल्याला नियमाच्या पुढे जाऊन आउट ऑफ बॉक्स विचार करून काही मार्ग काढावा लागेल. आणि सरकारी अधिकाऱ्यांची नियमाच्या बाहेर जाऊन कुठलंच काम करण्याची तयारी नसते, कारण त्यांना लोक विचारतात की तुम्ही हे का केलं, आज काळ निघून जाईल उद्या इन्क्वायऱ्या सुरू होतील, त्यामुळे लोक म्हणतात त्या भानगडीत पडणं पडलेलं बरं. पण याच्या बाबतीत तुम्हाला हेल्थ मिनिस्ट्रीशी, हर्षवर्धन साहेबांशी बोलून या सगळ्याच्या बाबतीत तात्पुरतं टाईम बिईंग संकटाची ग्रॅव्हिटी लक्षात घेता या बाबतीतले अधिकार जिल्हा कलेक्टर असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील त्यांना देऊन याचे क्लिअरन्सेस फटाफट देऊन आपण हे जर केलं तर हे होईल. मला वाटतं या परिस्थिती बियॉन्ड कंट्रोल आणि अंडर कंट्रोल असे दोन कॅटेगरी त्यातले आहे. जिथे बियॉन्ड कंट्रोल आहे तिथे मला असं वाटतं की आता आपल्याला याच्यातून बऱ्याच गोष्टीतलं रिलॅक्सेशन द्यावं लागेल. आणि यातून मला विश्वास आहे की संकट जरी मोठं असलं तरी आपण सगळेजणं याच्यावर मात करू आणि आपण नक्की याच्यात विजय होऊ. मी मला जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सेस घेतल्या त्या मागच्या वेळी खूप 700 व्हिडिओ कॉन्फरन्सने मी जवळपास 80 कोटी लोकांशी माझा या कोविडच्या काळात संपर्क झाला. आणि मी त्यांना नेहमी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. एक ती अटल बिहारी वाजपेयींची कविता होती,
की कदम से कदम मिलाकर चलना होगा। आणि दुसरी कविता होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आणि तिसरी होती हम होंगे कामयाब। तर लोकांचं मॉरल वाढवणं खूप आवश्यक आहे। पॉझिटिव्हिटी अँड सेल्फ कॉन्फिडन्स हा खाल लोक आता पळायला लागले, काही लोक पुन्हा आपल्या गावाला जायच्या मूडमध्ये आलेत, त्यामुळे इथेच राहून काळजी घेऊन आपल्याला होणार नाही याची काळजी करून आपण या समस्येचा कसा सामना केला पाहिजे, एकीकडे आत्मविश्वास आणि मॉरल टिकवणं, दुसरीकडे याचा सामना करणं, तिसरं ग्रासरूट लेवलवर सरकारकडनं उपायांचं रिलॅक्सेशन करणं आणि मेडिकल पॅरामेडिकल सुरक्षा रक्षक सफाई कामगार जे आवश्यक आहेत त्या सगळ्यांच्या ह्याच्यात रिटायर्ड जे कोणी असतील त्यांच्या सेवा कशा घ्यायच्या ते घेणं आणि याच्यात एन जी ओ सामाजिक संघटना सरकारी यंत्रणा याच्यात कलेक्टर कमिशनर यांच्या बरोबर मार्गदर्शनाखाली हे सगळं कोऑर्डिनेशन करणं आवश्यक आहे। याच्यामध्ये तीन गोष्टी मॅनेजमेंटच्या खूप प्रमुख असतात, कोऑपरेशन कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन, त्याच्याशिवाय काही मॅनेजमेंट यशस्वी होत नाही। तर या सगळ्यातलं स्टेक होल्डरमधलं कोऑपरेशन क्रिएट करणं मॅक्झिमम, कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक दुसऱ्याचं कम्युनिकेशनची सिस्टम बघणं की कुठे ग्रॅव्हिटी आहे, कारण वरच्या लेवलपर्यंत समस्या पोचता पोचताच वेळ निघून गेली असते। तर या बाबतीतला काय करता येईल याचा आपण सगळेजणं आपल्यासारखे तज्ज्ञ लोक जरूर विचार करा। मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण अनेक संकटावर आजपर्यंत मात केलेली आहे। तीन लढाई आपल्या आपण लढलो आहे, चीन विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध, त्यानंतर आपण अनेक प्रकारचे सामने सतत करतोय, कधी नक्षलवाद्यांशी लढतो आहे, कधी आपत्ती आल्यात पुष्कळ, पूर आला आहे, वादळं आली आहे, त्यातूनही आपण निघालो आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आपण यातूनही बाहेर निघू आणि त्याकरता आर्ट ऑफ लिव्हिंग विथ कोविड-19 की याच्यावर मात करताना जर समुद्रात पोहताना जशी लाट येते तर लाटेच्या खाली आपण तोंड काढतो आणि ते पाणी गेलं की पुन्हा तोंड वरती करून पुढे पोहतो, तर ते मार्ग सर्वसामान्यांना दाखवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या मंडळींची जास्त आहे, कारण आपल्याला यातलं समजतं। तर मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण याच्यावर मात करू शकू।